काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याबाबत जागांचा प्रश्न नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याच्या मुद्द्यावरती बोलणी रखडलेली असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते अकोल्यामध्ये बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी संदर्भामध्ये प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा होणार आहे. आपण काँग्रेस सोबत आघाडी करण्यासंदर्भामध्ये अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून आंबेडकरांनी चव्हाणांना चांगलाच टोला लगावला. या संदर्भामध्ये आपण अशोक चव्हाणांना बोलण्याचं वकीलपत्र दिलेलं नसल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय. देशात अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी अस्तित्वात येईल, मात्र आपण राज्यातच बरे आहोत असे सांगत आंबेडकरांनी या आघाडीशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. आताच्या याच्यामधलं जे चाललेलं आहे की नवा हुकुमशाही येतोय त्याला असणारं थांबून इथला असणारं लोकशाही आली पाहिजे हे जर करायचं असेल तर काही गोष्टीचं तुम्हाला असणारा कडक निर्णय घ्यावे लागतात आणि कडक घेतलेले निर्णय तुम्हाला हुकुमशाहीचे निर्णय वाटत असेल तर वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये एकदा निर्णय झाला की तो इम्प्लिमेंट झालाच पाहिजे त्याला हुकुमशाही म्हणत नाही. दॅट इज अ डेमोक्रॅटिक डिसिजन टेकन बाय सगळ्यांनी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे फक्त. पण बाळासाहेब मोठ्या हुकुमशहाचं नाही, मी माझ्या संघटनेच्या संदर्भातलं बोलतोय, मी बाहेरच्या याच्या संदर्भातलं बोलत नाहीये. माझ्या संघटनेच्या याच्यामधनं तुम्ही राहिलात, सगळं झालं, सगळं केलं आणि कोणीतरी तुम्हाला विकत घेतलं आणि म्हणून तुम्ही टीका करणार असाल तर त्या संदर्भातला असणारा प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला ती भूमिका बजवावीच लागते. कारण त्याच्यावरती त्या एकामुळे असणारा तो 10,000 लोकांचा असणारा नुकसान होऊ शकत नाही. इट इज 1 vs 10,000. कोणत्याही स्वरूपामधला असलं तरीही सांगतोय मी तुम्हाला ही लोकशाहीची आणि अध्यक्षाच्या चालवणाऱ्या प्रमुख जे आहेत त्यांची व्यथा तुम्ही लोकांनी समजून घेतली पाहिजे. जस्ट बिकॉज एकाला कोणाला तरी विकत घेतलंय आणि तो टीका करतो आणि टीका केल्यानंतर मग असणारी अख्खी संघटना आपण वेटीस धरतो, उभी केलेली संघटना पुन्हा आपण मातीस घालतो कशासाठी? त्याचं काही तथ्य असतं का? तो काही देतो का? त्याचा काही रोल असतो का? दुसरं इथे आहे की आज बंद आहे आदिवासींच्या जमिनीच्या प्रश्नावरती उत्तर भारतामध्ये कडाक्याचं बंद आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय अत्यंत चुकीचा निर्णय आहे. आता कोर्ट ही मनमानी जजमेंट्स द्यायला लागलेले आहेत. आदिवासींच्या जमिनीच्या कायद्याप्रमाणे असणारं त्याला हुसकवायचं असेल तर पहिल्यांदा नोटीस दिली पाहिजे. कायद्याची ही तरतूद आहे. नोटीस न देता कोणाला हुसकवू लावता येत नाही. आणि सुप्रीम कोर्ट